नमस्कार मित्रांनो, मी सर्परक्षक विनायक बर्दे आज आपल्यासाठी एक छोटी व्हिडिओ क्लिप तयार करत आहे. कारण पावसाळा चालू झालेला आहे आणि अशातच विषारी बिनविषारी सापांची पिल्लांचा सुद्धा वावर आपल्या वस्तीच्या आसपास बरेच प्रमाणात वाढतो. आणि जर ही पिल्लं आपल्याला ओळखू आली नाही, विषारी आहेत का बिनविषारी आहेत, आणि यांना जर आपण पकडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच काहीतरी जीवितहानी होऊ शकते. पण स्वतः तो साप पकडण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या जवळपास असलेल्या सर्पमित्रांनाच बोलून घ्या आणि त्यांच्याकडनं तो साप रेस्क्यू करून निसर्गात योग्य जागी मुक्त करायला सांगा. कारण मित्रांनो, जर आपण स्वतः पकडण्याचा प्रयत्न केला, छोटा साप आहे आपल्याला वाटत असेल, हा याच्यामध्ये विष नसेल, छोटंच पिल्लू आहे, हा जर आपल्यामध्ये मनामध्ये समज आला तर ह्या चुकीचं ठरू शकतं. कारण विषारी सापांची जी पिल्लं आहेत ही जन्मापासूनच विषारी असतात. जरी ते अंड्यातनं बाहेर आली किंवा गोनसची पिल्लं जी डायरेक्ट जन्माला येतात, ते जरी पिल्लू आपल्याला डायरेक्ट जन्माला आलेलं पिल्लू जरी तुम्हाला चावलं तरीसुद्धा तुमच्या शरीरावरती विषाचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे असा प्रयत्न आपण स्वतः अजिबात करू नका. आणि आपल्या जवळपासचे जे कोणी सर्पमित्र असतील, सर्परक्षक असतील, तर त्यांनाच बोलून घ्या आणि त्यांच्याकडनं ते साप रेस्क्यू करून निसर्गामध्ये योग्य जागी मुक्त करायला सांगा. आत्ता आपण पाहत असलेल्या व्हिडिओमध्ये नाग आणि घोणस सापाची पिल्ले आहेत. जेणेकरून आपल्याला ही पिल्ले पाहिल्यावरती आपल्या वस्तीच्या आसपास जर आढळून आली तर तुम्हाला निदान आयडी करता यावा, म्हणूनसाठी ही व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवलेली आहे. धन्यवाद मित्रांनो.